इंग्रजी मध्ये एक खूप प्रसिद्ध असं वाक्य आहे, अ गुड टीचर इज लाइक बर्निंग कैंडल हु कंज्यूम्स इटसेल्फ टू लाइट अप द वे ऑफ अदर्स। म्हणजे की एक चांगला शिक्षक एखाद्या जळणाऱ्या मेणबत्ती सारखा असतो, जो स्वतः झिजून इतरांचा मार्ग इतरांचं भवितव्य प्रकाशित करतो। अर्थातच मी आज अशा शिक्षकाच्या सोबत आहे। कदाचित 30 वर्षापूर्वी तुम्ही त्यांना पाहिलं असणार आणि तुम्ही विचारही करू शकणार नाही की आमचे शिक्षक आजही हुबेहूब तसेच दिसतात, काहीच बदल नाही आहे। तर नक्कीच मी गोष्ट करतोय प्राध्यापक पी आर टालेसरांची, राजस्थान कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक। सर नमस्कार, तुमचं वत्स गुण लाईव्हमध्ये स्वागत आहे। नमस्कार, आपलं सुद्धा स्वागत। 10 वर्षापूर्वी सरांनी सरांची रिटायरमेंट झालेली आहे राजस्थान महाविद्यालयातून। सध्या ते वाशिममध्ये कधी पुण्यामध्ये राहतात। तर बघू शकता तुम्ही आपल्या लाडक्या टाले सरांना, तेच आहेत की दुसरे कोणी आहेत। सर जवळपास 28 वर्ष आपण अध्यापन केलं इंग्रजी हा विषय। बरेचसे तुमचे विद्यार्थी आहेत, वाणिज्य असेल, विज्ञान असेल, कला शाखेतील विद्यार्थी तुम्हाला पाहतात, बोलावं असं वाटतं, भेटावं असं वाटतं, परंतु काही ना शक्य असतं तर काही ना शक्य नाही, काय सांगाल? आज शिक्षक दिनानिमित्त त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला बोलायचं आहे, त्यांना काय सांगाल तुम्ही? तर सर्वप्रथम विद्यार्थी ज्या ज्यावेळेस ती मला कुठेतरी ह्या गर्दीमध्ये भेटतात आणि ज्यावेळेस अचानक एखादा विद्यार्थी माझ्या समोर येतो, सर मी आपला विद्यार्थी असं म्हणून वाकून नमस्कार करतो, त्यावेळेस ते खरंच मला माझ्या आपल्या शिक्षक माझ्यातील असलेल्या शिक्षकाचं हे सोनं झालं याची खरंच प्रचिती येते। अगदी मनापासून त्याचं कौतुकही मी करत असतो आणि भरभरून त्याच्यासोबत गप्पा छप्पा अगदी मारत असतो। आणि बरेच विद्यार्थी असे भेटतात की सर मी आपला विद्यार्थी आज शिक्षक म्हणून आहे। म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक याचं नातं एक अनामिक असं नातं अनुभवत असताना खरंच ती तादात्म्यता अवर्णनीय अशी असते। सर गर्दीचा आपण उल्लेख केला, विद्यार्थी तुम्हाला नक्कीच ओळखतील, कारण की मला नाही वाटत की 15 वर्षापूर्वी मी सरांच्या हाताखाली 2 वर्ष होतो त्या लुकमध्ये आणि आत्ताच्या प्रेझेंटच्या लुकमध्ये नो डिफरन्स। सर मग विद्यार्थ्यांना तुम्ही ओळखतात का, असे काही विद्यार्थी आहेत का? नाही, काही चेहरे निश्चितच आठवून येतले आहेत, पण काही चेहरे थोडेसे आता बरेचसे त्याच्यात बदल झालेले असतात, पण ज्यावेळेस तो म्हणतो मी तुमचा विद्यार्थी आहे, मग मात्र मी त्याला खरंच आपलाच विद्यार्थी आहे असं हे मान्य करतोच, कारणच त्याच्यामध्ये उरत नाही आहे। कारण काय, बरेच वर्ष असंख्य विद्यार्थी निघून गेलेले असतात या प्रवाह काळाच्या प्रवाहासोबत, प्रत्येकाची चेहऱ्याची ओळख असेलच असं नाही, काही चेहरे आठवणीतले असतात, काही जसं तुमच्यासारखा चेहरा हा निश्चितच माझ्या आठवणीतला आहे, आणि असे असंख्य चेहरे आहेत, मला नाही असं नाही आहे, परंतु खरंच मी माझं एक भाग्य समजतो। आणि मी तर असं म्हणतो की ज्या मी शिक्षक असताना नुसतं शिक्षकी पेशा पुस्तकी ज्ञान मी माझ्या विद्यार्थ्यांना कधीच दिलं नाही आहे, कारण मी नेहमी असं एक माझं डोळ्यासमोर एक ध्येय होतं की मी नुसत्या त्या चार भिंतीत विद्यार्थ्यांना एका जिवंत फक्त एका माणसाला शिकवत नाही, तर असं म्हटलं जातं आहे, मी एक वाक्य नेहमी म्हणायचो की द डेस्टिनी ऑफ नेशन इज बीइंग सेफ्ड विद इन द 4 वॉल्स। राष्ट्राचं भवितव्य हे त्या चार भिंतीमध्ये घडते असं असं समजून मी त्या विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या व्यतिरिक्त म्हणजे पुस्तकी ज्ञानाच्या व्यतिरिक्त काहीतरी त्याला देण्याचा मी प्रयत्न केला। आणि खरंच मी एक शिक्षक म्हणून नव्हे तर एका सरस्वतीच्या मंदिरातील एक पुजारी म्हणून आयुष्यभर मी खरंच अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं। तर साधारणतः 70s तो काळ होता असं म्हणायला हरकत नाही, तर त्या काळातील विद्यार्थी आणि शिक्षक यातील जे काही नातं होतं, एक तिथं समन्वय असायचा, प्रेम असायचं, शिक्षाही असायची, आणि आता आजतागायत जे काही प्रेझेंटमध्ये चालू आहे, काय फरक आहे या दोघांमधला? आहे, थोडासा निश्चितच फरक आहे, ह्या सीमारेषा निश्चितच थोड्याशा डिव्हाइड करणाऱ्या आहेत। कारण काय, पूर्वीचे विद्यार्थी थोडेसे मी एक शब्द वापरेल ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासू असलेले असे विद्यार्थी होते, काहीतरी आपण जीवनात बनावं, काहीतरी आपण मिळवावं आणि आपण पुढे जावं, जीवनाचा मार्ग हा अत्यंत सुकर व्हावा आहे, त्याच्यासोबत ते ज्ञान मिळण्याचा प्रयत्न करेल। पण आज थोडीसे ह्या विज्ञानाच्या युगामध्ये म्हणा किंवा या स्पर्धेच्या जगात थोडासा कुठंतरी ही ज्ञान लालसा ज्याला आपण म्हणता येईल ती थोडी थोडी कमी जाणवते आहे, आणि म्हणून विचारतून आपल्याला असं वाटते की
आजचा विद्यार्थी आणि खरंच पूर्वीच्या काळचा विद्यार्थीच्या थोडीशी जास्त नाही पण एक छोटीशी सीमारेषा निश्चितच आखल्या गेली आहे, यात वाद नाही आहे. मग प्रत्येक व्यक्तीमध्ये शिक्षक हा असतोच, फक्त तो सुप्त अवस्थेत असतो. त्याला फक्त आपण थोडी प्रेरणा देऊन त्याचं शिक्षकामध्ये रूपांतर करून जर आपण आपल्यातला शिक्षक जिवंत केला, जागा केला आणि प्रत्येकाने आपल्या शिक्षकाचे एक जे नैतिक मूल्ये असतील, त्यांनी जे अनुभवले असतील, पाहिले असतील, ती जर प्रत्यक्ष अंगीकारली तर खरंच मी असं म्हणेल की प्रत्येकाचंच जीवन हे एक अत्यंत चांगलं अनुभवता येईल त्याला आणि तो जीवनामध्ये निश्चितच यशाच्या मार्गाने त्याची निश्चित वाटचाल सुरू राहील. सर, आफ्टर रिटायरमेंट तुमचं एक शेड्यूल काय? कारण की शिक्षकाला बोलल्याशिवाय राहत नाही, त्यांना ती सवय झालेली असते, वाचन वगैरे जनरली असतंच. काय तुमचं शेड्यूल आहे आफ्टर रिटायरमेंट? हां, तर आता मी बोलतो आहे योगायोगानं आताचा हा पिरियड जो गेला, एक लॉकडाऊन शब्द मी वापरायला काही हरकत नाही सध्याचा, या पिरियडचा मी छानपैकी वापर करून घेतला. म्हणजे जसं पाहिलं तर शिक्षक हा मुळातच एक थोडासा बडबड करणारा, बोलणारा आणि स्वतःला बोलण्यापासून न रोखू शकणारा असा प्राणी म्हणायला काही हरकत नाही आहे. जे जे आपल्याला समोर येईल, जो व्यक्ती येईल, तो त्याच्याशी सतत बोलत राहणं हा एक माझा एक स्थायी भाव आहे, माझा स्वभाव आहे. मी ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझा एक क्षणही वाया न जाऊ देता असंख्य अशा प्रकारची पुस्तकाचं वाचन, मनन, चिंतन आणि लिखाण, विशेषतः या लॉकडाऊनमध्ये माझ्याकडून 3 पुस्तकाचं लिखाण झालं आहे. त्यातलं पहिलं पुस्तक म्हणजे माझंच, मी स्वतःचं एक आत्मचरित्र टाईप, परतीची पाखरं, एक आठवणीतील प्रवास, हे पहिलं पुस्तक. दुसरं आकाशाचा अर्थ, म्हणजेच जीवनाचा अर्थ असं त्याला एक व्यापक अर्थाने घेतलेला आहे तो, हे दुसरं पुस्तक. नामाचा नंदादीप, हे थोडंसं आध्यात्मिक पुस्तक असं थोडंसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी लिखाण केलं आहे आणि ते त्यातली 2 पुस्तकं जवळपास प्रकाशित झाली आहेत, एक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. सर, इंग्रजी विषयात आपण स्नातकोत्तर केलेलं आहे आणि मराठी वाङ्मयामध्ये पुस्तकं लिखाण केलं, हे कसं, हा समन्वय कसं? हा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारलेला आहे की ज्यावेळेस सरांनी बऱ्याच माझ्या आपल्याच कॉलेजच्या लोकांनी ही पुस्तकं वाचली, त्यातले श्री सागर सरांचा मी निश्चित उल्लेख करेल की ज्यावेळेस ती सरांनी हे पुस्तक वाचलं त्यावेळेस ती मला त्यांनी हाच प्रश्न विचारला की सर, तुम्ही इंग्रजीचे प्राध्यापक आणि इतकं छान हे मराठी कसं तुम्ही इतकं साय. म्हटलं सर एक मिनिट, की जे साहित्य असते याला भाषेची मर्यादा नसते, ते कुठल्याही भाषेतून आपण प्रगट करू शकतो, त्या भावनेला कुठल्याही भाषेच्या कक्षा नसतात आणि म्हणून मी ते साहित्य आपल्या मातृभाषेतच मला जास्त प्रगतीकरण करणं सोयीस्कर वाटलं आणि ते जेणेकरून सर्वांना ते वाचता यावं, ते त्याची अनुभूती घेता यावी म्हणून मी ते प्रामुख्यानं मराठीतच लिहिलं. सो लास्ट क्वेश्चन, 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन, शाळेमध्ये जसे आज विद्यार्थ्यांचा दिवस असतो, विद्यार्थी शिक्षक बनतात, असा आपल्या शालेय जीवनातला बालपणातला एखादा काही किस्सा शिक्षक दिनानिमित्त काय सांगाल? काही पनिशमेंट असेल, काही एखादं अवॉर्ड असेल माझ्या स्वतःच्या आयुष्यातील? अच्छा, म्हणजे आज जरी विद्यार्थ्याला आपण उद्देश करतो की विद्यार्थ्यांनी चांगलं वागावं, खोड्या करू नये, मस्ती करू नये, पण मला आठवते मी काळी एक विद्यार्थी होतो आणि विद्यार्थी असताना खरंच मी सुद्धा खोड्या केलेल्या आहेत, त्यापासून मी काही स्वतःला फार दूर ठेवत नाही. वेरी बॅक बेंचर्स? नो बॅक बेंचेस, पण मात्र थोडंसं खोड्या करण्याच्या मध्ये फ्रंट बेंचेसच असायचो असं म्हणायला काही हरकत नाही आहे. त्यानंतर शिक्षकाला थोडंसं वर्गामध्ये थोडंसं एखाद्या त्याच्या विशिष्ट त्यातली एखादी फॉल्ट काढून त्यातलं चिडवणं, तो नेमकं पॉईंट आउट करणं आणि त्याला त्याच्यावर कॉमेंट्स करणं. शालेय जीवन कुठे चालू? माझं शालेय जीवन हायस्कूलपर्यंत सेनगाव तहसील आमचं आहे, हिंगोली डिस्ट्रिक्टमध्ये, तिथे झालं. ग्रॅज्युएशन आदर्श कॉलेज हिंगोली आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पीपल्स कॉलेज नांदेड आणि बीएड अकोला ह्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद. आफ्टर रिटायरमेंट ही तुम्ही एक शिक्षक कधी संपत नसतो आणि ही इज रिटायर्ड बट नॉट टायर्ड असंही म्हटलं जातं. सर धन्यवाद, आपण वस्तुगुल्म लाईव्हशी बोलत होतात. ओके, थँक्यू.